अरविंद गुंजोटे, उपशिक्षक राजीप शाळा कामत, तालुका रोहा, जिल्हा रायगड। आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, हाँ तुम्ही उत्तर द्याल प्रश्नांची। हो ओके। सिद्धी ये समोर चल, तुला इथं पोर इथं टेबलवर काय काय दिसते ग? रेड। हे काय? टोमॅटो, कारला, पैसे, पट्टी, खडू। हा काय? लाडो। हे गुलाब। गुलाब। हे सगळं तुला कशामुळे दिसलं? डोळ्यामुळे। कशामुळे दिसलं हे सगळं तिला? डोळ्यामुळे। व्हेरी गुड, व्हेरी गुड। चल, आपल्याला ह्या टेबल वरल्या वस्तू कशामुळे दिसल्या? डोळ्यामुळे। डोळ्यामुळे। आवाज ऐकायला आला तुला? हो आला। आता आला आवाज? हो। कशाने ऐकायला आला ग तुला? कानाने। कानाने। कशाने ऐकायला आला आवाज तो? कानाने। तुला कोणतीही आवाज कशामुळे ऐकायला येतात? कानामुळे ऐकायला येतात। बरोबर। काय आहे ग? मीठ। हे काय आहे? साखर। आणि हे? तिखट। तिखट आहे। आणि हे? कारला। कारला। आणि हे काय आहे? लाडू। लाडू। तर आपल्याला आता हे कसे लागतात ते बघायचंय। हा आता सांग बरं मला, हा कसं लागतं मीठ? खारट। खारट आहे। बरोबर। हे काय आहे? साखर। हा कशी लागते खाऊन दाखव। गोड। गोड लागते। आणि हे काय आहे? तिखट। तिखट कसं लागतं? तिखट। तिखट लागतं। बरोबर। आणि हा कारला खाल्ला तर कसा लागेल? कडू। कडू लागेल। आणि हा लाडू? गोड। लाडू गोड लागेल। बरोबर। खाऊन दाखव हा लाडू, बघ बरं गोड आहे का? हो। हो छान। कसं लागलं हे? गोड। गोड लागलं। तुला कशामुळे समजलं हे सगळं? जिभेमुळे। कशामुळे? ह्या सगळ्या चव कशामुळे समजल्या? जिभेने। व्हेरी गुड निधी। चल डोळे बंद कर। वास आला तुला? हो। काय आहे? डोळे बंद ठेवायचे। गुलाब। गुलाब। व्हेरी गुड। हे काय आहे? पान। कशाचं पान आहे? तुळशीचं। तुळशीचं पान। बरोबर। हे काय आहे? काय? झेंडू। झेंडू। बरोबर। हे काय? चहापत्ती। चहापत्तीचं पान। बरोबर। हे कशाने समजलं तुला सगळं? वासामुळे। वासामुळे। आणि वास कशामुळे येतो? नाकामुळे वास येतो आपल्याला। बरोबर ना? कशाने समजले सगळं तुला? नाकामुळे। बरोबर छान। ही काय आहे? बॉटल। बॉटल। आता ही तुला गार लागते का गरम लागते का कशी लागते सांग बरं? गार। गार लागते। बरोबर ना? आता हा काय आहे? खडू। खडू। हा तुझ्या हातावर ठेवला मी, कसा लागतो हा? मऊ लागतो का कडक लागतो? मऊ लागतो। बरोबर। कशामुळे समजलं हे गार आहे म्हणून? त्वचेमुळे। कशामुळे समजलं हे? त्वचेमुळे। व्हेरी गुड शेखर। आता आपण ह्या सगळ्या वस्तू ओळखल्या ना, त्या कशामुळे ओळखल्या रे? कशामुळे ओळखल्या? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा। अशा प्रकारे आज आपण परिसर अभ्यास या विषयातील पाठ 16 ज्ञानेंद्रिय अभ्यासणार आहोत। व्हेरी गुड। तिसरा ना। बरोबर। चौथा ज्ञानेंद्रिय जीभ। जी। बरोबर। आणि पाचवा त्वचा। 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 बरोबर। हो। चला आता मला ज्ञानेंद्रियाचे उपयोग सांगा बरं, तुम्हाला माहित आहेत का बघू दे। चला डोळ्याचा उपयोग कोण सांगेल? हा तू। हा चल ममता सांग बरं, डोळ्याचा उपयोग कशासाठी होतो? बघण्यासाठी। बघण्यासाठी। व्हेरी गुड छान। टाळ्या वाजवते यासाठी। आता सांगा मला कानाचा उपयोग कशासाठी होतो रे? चल राज सांग बरं, कानाचा उपयोग ऐकण्यासाठी। व्हेरी गुड। कानाचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? ऐकण्यासाठी। व्हेरी गुड। चला आता मला सांगा नाकाचा उपयोग कशासाठी होतो? नाकाचा उपयोग। चला हात वर करा। चल विहान सांग बरं, नाकाचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला? वास घेण्यासाठी। कशासाठी होतो? वास घेण्यासाठी। व्हेरी गुड। नाकाचा। चला आता जिभेचा उपयोग कशासाठी होतो मला सांगा बरं, कोण सांगेल? मी। चल विजय सांग बरं, जिभेचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? चव घेण्यासाठी। जिभेचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? चव घेण्यासाठी। व्हेरी गुड। चव घेण्यासाठी आपल्याला जिभेचा उपयोग होतो। आता मला सांगा त्वचेचा उपयोग कशासाठी होतो रे? हात वर करा बरं, पुन्हा पुन्हा येते बघू दे। चल अनुज सांग बरं, कशासाठी होतो त्वचेचा उपयोग आपल्याला? स्पर्श। स्पर्शासाठी। त्वचेचा उपयोग कशासाठी होतो? स्पर्श। ज्ञानेंद्रियाचे उपयोग बघूया।
ज्ञानेंद्रियाचे उपयोग बरोबर। पहिला ज्ञानेंद्रिय कोणता? डोळा। हां डोळ्याचे उपयोग, डोळ्याचा उपयोग आपल्याला पाहण्यासाठी होतो बरोबर। आपण डोळ्यांनी पाहतो म्हणजे टीव्ही पाहतो, मोबाईल पाहतो, आणखीन काय काय करतो आपण डोळ्यांनी? वर्गामध्ये काय काय लावले आहे? हे सगळे कॅलेंडर लावले, फोटो लावले, हे फॅन आहे, हे कशाने दिसते तुम्हाला सगळा? डोळ्यांनी। समजा जर आपली कमी दिसलं असतं तर आपण कशाचा वापर केला असतो? चष्म्याचा। कशाचा वापर केला असतो? चष्मा। चष्मा वापरतात बरोबर। मग कमी दिसत असलं की चष्मा लावला जातो, मग त्यांना जास्त दिसतं बरोबर। हा कानाचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? ऐकण्यासाठी बरोबर। हो पाठीमागून गाडी आली त्याचा आवाज आला की आपल्याला समजतं की बाजूला व्हायचं बरोबर। ते कशामुळे समजलं आपल्याला पाठीमागून गाडी आली म्हणून? कानामुळे। कानामुळे समजलं बरोबर। कुणीतरी आपल्याला आवाज दिला, आईने आपल्याला हाक मारली, कशामुळे समजलं ते? कानामुळे। कानामुळे समजलं। समजा जर आपल्याला कमी ऐकायला येतं मग त्याच्यावर एक श्रवण यंत्र म्हणून एक यंत्र असतं तुमच्या घरी बघा, आजोबा आजीच्या कानामध्ये असतं ती मशीन बरोबर, बघितलं तुम्ही? हो। हा ती मशीन, त्या मशीन मुळे बरोबर ऐकायला येते। हे गुलाबाचं फुल आहे, कशामुळे समजत रे? वासाने। वासामुळे बरोबर। हे झेंडूचं फुल आहे, कशामुळे समजलं आपल्याला? वासाने। जरी आपले डोळे बंद असले तरी वासामुळे आपण हे समजू शकलो। हे तुळशीचं पान आहे, हे सुद्धा आपल्याला वासामुळे समजलं बरोबर। आपल्या घरामध्ये बघा भाजी वगैरे सडलेली असते, भाजीचा घाण वास येतो, ते कशामुळे समजत आपल्याला? नाकामुळे समजत। आणि बाहेर अगरबत्ती वगैरे लावली असते ना देवाजवळ वगैरे, त्याचा वास येतो आपल्याला बरोबर, सुंदर वास येतो, तो पण कशामुळे समजतो आपल्याला? नाकामुळे समजतो बरोबर ना। जिभेचा उपयोग आपल्याला चव घेण्यासाठी होतो बरोबर। आपल्याला पदार्थ खायला आवडतात, गोड आंबट वगैरे, चिंच कशी असते? आंबट। ती पण आपल्याला कशामुळे समजते? आंबट आहे म्हणून? जिभेमुळे। जिभेमुळे। आणि हा कारला कडू आहे, हा कशामुळे समजतो आपल्याला? जिभेमुळे समजतो। आणि मीठ खारट असत बरोबर ना, मीठ खारट असत, ते पण कशामुळे समजतं आपल्याला? जिभेमुळे। आणि ही साखर गोड आहे, लाडू पण गोड असतो, गुलाब जामुन कसा असतो? गोड। सगळं कशामुळे समजतं आपल्याला? जिभेमुळे। जिभेमुळे समजतं, कशामुळे? जिभेमुळे। जिभेमुळे बरोबर। पुढलं ज्ञानेंद्रिय आहे त्वचा। त्वचेचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? स्पर्श ओळखण्यासाठी, वस्तूचा स्पर्श ओळखण्यासाठी। बघा आता ही बॉटल कशी आहे, या बॉटलीमध्ये पाणी आहे बाटलीमध्ये बरोबर। हो। पाणी गार आहे का गरम, कशामुळे समजतं आपल्याला? त्वचेमुळे। त्वचेमुळे। बघा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतात है ना, ते इंजेक्शन देताना हाताला काय होतं? टोचत। ते टोचलेलं कसं लक्षात येतं तुम्हाला? कशामुळे लक्षात येतं? त्वचेमुळे। तुम्हाला समजलं ज्ञानेंद्रिय? हो। सांगा बरं ज्ञानेंद्रिय कोणती कोणती? डोळे, कान, नाक, जीभ, डोळे। त्वचा किती ज्ञानेंद्रिय आहे? नाव आणि त्याचे उपयोग लिहून आणायचे। आणाल? हो। ओके okay.